अनेक विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतली आहे, जो आता सध्या ज्वलंत मुद्दा आहे महाराष्ट्राचा, तुमची तयारी आहे का पंतप्रधानांना भेटून या मी कधी मी या विषयासाठी पंतप्रधान भेटायला मला काहीच अडचण नाही आहे, पण मी मुख्यमंत्री असताना जे विषय मांडले होते त्याची दखल नाही घेतली गेली. आत्ता ते माझी मी बोलल्यानंतर ऐकत असेल, मी आत्ता तुमच्या समोर मी पंतप्रधान भेटायला जायला तयार आहे. पण जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यातल्या राजीनाराजीच्या नाटकासाठी मंत्रिमंडळ विस्तार मंत्री ह्याच्यासाठी दिल्लीत जातात, ह्याच्यासाठी एकदा तरी गेलेत का आत्तापर्यंत? का गेले नाहीत? सगळे समाज हे सगळे अस्वस्थ आहेत. म्हणजे मराठा समाज रस्त्यावरती उतरलेले आहेत, धनगरसुद्धा आतून धुमसत आहेत, OBC अस्वस्थ आहेत, आदिवासी अस्वस्थ आहेत. ह्या समाजांना शेवटी रिकामं पोट भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि म्हणून मी परत परत सांगतोय की महाराष्ट्रामध्ये आगी पेटवायच्या की जेणेकरून महाराष्ट्र बदनाम होईल. एक तर येऊ घातलेले उद्योगधंदे हे त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांनी नेले, मुंबईचं सुद्धा महत्त्व ते मारत आहेत, सगळं काही त्यांच्या गुजरात अहमदाबाद सुरतला सगळं ते घेऊन जात आहेत. असं जर का वातावरण चिघळलं तर उद्योगधंदे येणार नाहीत, त्यांचं काम होत आहे. याआधी मराठा मोर्चा जवळपास 58 मराठा मोर्चा निघाले, शांततेत निघाले, पण आता जे आंदोलन सुरू आहे, हिंसाचार सुरू झालेले आहेत, दगडफेक जाळपोळ, आंदोलन भरकटलंय असं तुम्हाला वाटतं? नाही, मी आत्ता त्याच्याबद्दल काही भाष्य करणं योग्य नाही आहे, कारण शेवटी प्रत्येकाचा एक संयमाची सीमा असते. जरांगे पाटील या विषयात ती सकाळी बोलत, मी ते अजून नीट ऐकलेलं नाही, पण मी पुन्हा सगळ्यांना एक विनंती करतोय की कृपा करून आपापसामध्ये अशी दंगली भडकवणं हे योग्य नाही. शेवटी आपल्या मराठी माणसाचं मराठ्यांचं नुकसान होतं आहे. जिकडे न्याय मिळणार आहे तिकडेच आपल्याला आता त्या रोखाने प्रयत्न करावे लागतील. मी परत एकदा सांगतो की महाराष्ट्रातले जेवढे कॅबिनेट मंत्री दिल्लीच्या मोदी सरकारमध्ये आहेत त्यांनी तातडीने मोदींची भेट घेण्यापेक्षा कॅबिनेट बैठकीतमध्ये सर्व विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातली अस्वस्थता मोदींच्या समोर मांडावी. आणि जर पंतप्रधान ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नसतील तर मात्र मला असं वाटतं या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.